आज चौदा सप्टेंबर मी अरुण खोडके शिवचिंतन भाग क्रमांक एक हजार सातशे एकोणऐंशी स्वराज्याच्या फौजीचा साठ टक्के भार घोडदळावर तर चाळीस टक्के भार हा पायदळावर होता महाराजांनीचे जे सैन्य व्यवस्था होती ते मुळीतकडून घोडदळ व पायदळ यावर जास्त भर दिला घोडदळाने अनपेक्षित आणि विजेच्या वेगाने नवीन प्रदेशात मुसंडी मारून तो ताब्यात घ्यायचा आणि पायदळाने त्याच्यावर प्रस्थापित करायचा असा महाराजांचा शिरस्ता होता महाराजांनी आपल्या किल्ल्यावरती पाचशेपेक्षा जास्त सैन्य ठेवू नये असा नियम केला होता अगदी मोठ्यात मोठ्या -मोटे किल्ल्याला हा नियम छोट्या छोट्या किल्ल्यावर फक्त दोनशे ते तीनशे अशी शिबंदी असायची किल्ल्याच्या आश्रयाने लढणारा एक एक मावळा शंभर गणिमांना भारी पडला या रणनीतीने मोर्चेबांधणी करायची तशा प्रकारचे प्रशिक्षण मावळ्यांना दिले जायचे शत्रू प्रचंड सेनेने व दीर्घकाळ वेढा घालून बसला तर बाहेरच्या अंगाने घोडदळ त्यावर छापा घालून त्यांना हैराण करत असत त्यामुळे किल्ल्यावरील दोनशे ते तीनशे मावळे अचानक हल्ला करणारे घोडदळ यामुळे शत्रूची चांगलीच कोंडी व्हायची किल्ल्यावर आणखीन शिबंदी पोहोचवणे दारूगळ्याची व्यवस्था करणे ही कामे अत्यंत झपाट्याने केली जायची बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी